नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट अॅग्रोच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आले पिकासाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांबद्दल माहिती घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि जो 6वा घटक आहे तो म्हणजे सल्फर, म्हणजेच गंधक. तर हे जे काही गंधक आहे, हे गंधक दुय्यम अन्नद्रव्ये या प्रकारामध्ये मोडतं आणि या गंधकाची कमतरता आले पिकामध्ये आपल्याला जी काही नवी पानं असतात, म्हणजे शेंड्याकडची जी पानं असतात, या पानांमध्ये या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसते. मग ज्यावेळी या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या प्लॉटमध्ये निर्माण होते, त्यावेळी काय होतं, तर जी शेंड्याकडची पानं आहेत ही आपल्याला त्या ठिकाणी पिवळी पडण्यास सुरुवात झालेली दिसते. त्याचबरोबर या पानांच्या ज्या काही शिरा असतात, या शिरा प्लस त्याच्यामधला जो भाग असतो शिरांमधला, हा भाग पूर्णपणे त्या ठिकाणी पिवळा पडलेला दिसतो. कालांतराने हा पिवळेपणा वाढतच जातो आणि वाढल्यानंतर ते पान पूर्णपणे पांढरं झालेलं आपल्याला दिसतं. आणि जेव्हा हे पान पांढरं पडण्याची प्रक्रिया पूर्ण मोठ्या प्रमाणावर होते, त्यावेळी काय होतं की ते जो कोंब आहे हा पूर्णपणे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण पांढरा पडून पिवळा पडून त्या ठिकाणी सुकलेला दिसतो. मग या गंधकाची कमतरता आपल्या आले पिकामध्ये निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला काय पूर्वकाळजी घ्यायची आहे, तर त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला माती परीक्षणानुसार त्याचबरोबर पानदेठ परीक्षणानुसार आपल्याला आपल्या प्लॉटचं एकात्मिक खत व्यवस्थापन करायचं आहे. आणि ज्यावेळी आपण लागवड करणार आहोत त्याच्या आधी आपल्याला त्या प्लॉटमध्ये जी काही सेंद्रिय खतं आपण टाकणार आहोत, मग ते शेणखत असेल, कोंबडी खत असेल, गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट असेल किंवा इतर कोणतंही सेंद्रिय खत असेल, तर हे आपल्याला लागवडीपूर्वीच त्या ठिकाणी शेतामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे शेणखत, कोंबडी खत वगैरे ही जी काही खतं आहेत, ही आपल्याला शक्यतो थोडीशी कुजवूनच त्या ठिकाणी वापरायची आहेत. त्याच्यानंतर जी काही गंधकयुक्त खतं आपण प्लॉटमध्ये वापरणार आहोत, ही गंधकयुक्त खतं जी आहेत ही आपल्याला त्या ठिकाणी शेणखतात किंवा कोणत्याही सेंद्रिय खतात किंवा कंपोस्टमध्ये आपल्याला ती मुरवूनच त्या ठिकाणी प्लॉटमध्ये वापरायची आहेत. मग ज्यावेळी आपल्याला या गंधकाची कमतरता सेंद्रिय म्हणजे जैविक पद्धतीने ज्यावेळी आपल्याला दूर करायची असते, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या शेतामध्ये शेणखत, कोंबडी खत, गांडूळ खत, त्यानंतर कंपोस्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारचं सेंद्रिय खत आपल्याला त्या ठिकाणी प्लॉटमध्ये वापरायचं आहे आणि या गंधकाची कमतरता दूर करायची आहे. मग ज्यावेळी आपल्याला या गंधकाची कमतरता रासायनिक पद्धतीने दूर करायची आहे, त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी प्लॉटमध्ये आपल्याला दाणेदार गंधक, त्याचबरोबर पावडर स्वरूपातलं गंधक, त्याचबरोबर अमोनियम सल्फेट, त्याच्यानंतर फेरस सल्फेट, त्याच्यानंतर पोटॅशियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, अशी जी काही सल्फेटयुक्त खतं आहेत ही आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी वापरायची आहेत. मग ही जी खतं आहेत ही तुम्ही जमिनीत टाकून, त्याचबरोबर तुम्ही फवारणीतून, त्यानंतर आळवणीतून, त्याचबरोबर तुम्ही ड्रिपद्वारे देखील ही प्लॉटला सोडू शकता. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही एकात्मिक खत व्यवस्थापन केलं आणि गंधकाची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केलात, तर 100% तुम्हाला त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट मिळतील आणि तुमचा प्लॉट हा गंधकाच्या कमतरतेपासून मुक्त होऊन जाईल. मग याचप्रमाणे इथून पुढे देखील आपण आले पिकासाठी लागणाऱ्या इतर अन्नद्रव्यांबद्दल देखील माहिती घेणार आहोत. तर ही जी काही माहिती आहे, ही माहिती पाहण्यासाठी पायलट अॅग्रोच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.